कोणीतरी म्हटलं आहे, शिक्षक और सड़क दोनों एक जैसे होते हैं, खुदा जहाँ है वही रहते हैं, मगर दूसरों को उनकी मंजिल तक पहुंचा सकते हैं। अशा आपल्या श्रेष्ठ शिक्षकांसाठी आपण दरवर्षी आपल्या भारत देशात 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा करत असतो। आपल्या देशाचे पहिले उपराष्ट्रपती व माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान आणि भावी पिढीकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळते। भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना शिक्षकांविषयी प्रचंड आदर आणि प्रेम होते, म्हणून 1962 सालापासून त्यांचा जन्मदिवस म्हणजे राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म मद्रास जवळील हिरुराणी या गावात एका ब्राह्मण घरात झाला, म्हणून लहानपणापासून ते धार्मिक वातावरणातच वाढले। मोठे झाले धार्मिक विचारांचा पगडा त्यांच्या जीवनावर पडला। मॅट्रिक पास झाल्यावर त्यांनी पुढे तत्वज्ञान या विषयात पदवी घेतली। त्यानंतर त्यांनी मद्रास मधील एका महाविद्यालयात नोकरी केली। ही एक आदर्श शिक्षक म्हणून जगले। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी होते। इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व असल्याने परदेशातही त्यांच्याकडे आदराने पाहिले जात होते। मित्रांनो, आपण पाहिलं की भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करतो। आता आपण आपल्या आजचा शिक्षक म्हणजे काय याचा नेमका अर्थ जाणून घेऊयात। शी, शिखर तक ले जाने वाले। श, क्षमा की भावना रखने वाले। क, कमजोरी दूर करने वाला, म्हणजे विद्यार्थ्यांच्या चुका माफ करून त्या सुधारून त्यांना शिखरावर नेण्याचे काम जो करतो तो शिक्षक। आजही अनेक शिक्षक मोठ्या तळमळीने आपल्या विद्यार्थ्यांना घडवत आहेत। शिक्षक हा कोणत्याही राष्ट्राचा पाया असतो। समाजाला घडवण्याचे काम हे शिक्षकांवरच असते, कारण प्रत्येक नवी पिढी ही सुरुवातीला शिक्षकांच्या हाताखालून तयार होऊन पुढे समाजात वावरत असते। म्हणून जितका आपला शिक्षक प्रगल्भ हुशार मेहनती, तितकीच या देशाची पिढी प्रगल्भ हुशार मेहनती होते आणि देशाचा विकास झपाट्याने होतो। शेवटी शिक्षकाचे महत्व सांगणारी एक कविता सांगू इच्छितो। पुस्तक हातात धरून काही सार्थ होत नाही, त्यासाठी पुस्तक वाचायला शिकले पाहिजे। सुख नुसतं वाचून मिळणार नाही, त्यासाठी त्याचा अर्थ शोधायला शिकले पाहिजे। सुख शोधण्यात आयुष्य व्यर्थ घालवण्यापेक्षा आहे त्या क्षणात सुख शोधायला शिकले पाहिजे। जमत नाही म्हणून माणसे तोडण्यापेक्षा आहेत त्या माणसांशी जुळवून घ्यायला शिकले पाहिजे। वाईट आठवणींना कवटाळून बसण्यापेक्षा चांगल्या आठवणी द्यायला शिकले पाहिजे। मरणाकडे डोळे लावून वाट बघत बसण्यापेक्षा एक क्षण सुखाने जगायला शिकले पाहिजे। जीवनाला अंत आहे, पण शिक्षण कधीही संपत नाही। मरेपर्यंत सारे विद्यार्थी असतात, पूर्ण ज्ञानी कोणीही होत नाही। शिक्षकांची यादी मोठी असते, त्यात आयुष्य कधी येऊन बसले हेही कुणाला कळत नाही। धन्यवाद।